आमचे नव नवीन वीडियो आणि राजकारणाच्या अपडेट्स साठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा। भारतीय जनता पार्टीचे खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याविरोधात एक चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। आंदोलन नाही आहे, त्याच्या पाठीमागं चायनाचा आणि पाकिस्तानचा हात आहे। या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला उंचावलं, काय सांगितलं, एनआरसी आली, सीएए आली, 6 महिन्यात सगळ्या मुसलमानांना या देशाच्या बाहेर जावं लागेल। दाखवलं एखादा मुसलमान बाहेर गेला तो त्यांना वाटतं हे सक्सेस होत नाही। आता ते शांत झालं, आता शेतकऱ्यांना सांगून आलं की सरकार तुम्हाला तोड्यात घालवायला, हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे, आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना याचा विचार केला पाहिजे। म्हणजे ज्या देशामध्ये राहायचं त्या देशामध्ये घाण करणारी ही औलाद। दानवेंनी दिलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचं धडाकेबाज उत्तर। सोलापूरचे शिवसैनिक अतुल राजे भवर हे रावसाहेब दानवे यांच्याबद्दल काय बोलले तुम्हीच पहा। भारतीय जनता पार्टीचे खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याविरोधात एक चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, त्या वक्तव्याचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। या देशातील शेतकरी म्हणजे आमचे मायबाप आहेत। आज जर ते शेतकरी शेतामध्ये नाही राबले तर आपण खायचं काय, हा मोठा प्रश्न निर्माण होतो। आज दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे ते गोरगरीब शेतकरी करत आहेत आणि रावसाहेब दानवे नावाचे भारतीय जनता पार्टीचे खासदार दारू पिऊन बडबड केल्यासारखे बडबड करतात। मागच्या वेळेसही त्यांनी शेतकऱ्यांना सालाही पदवी दिली। म्हणजे ज्या देशामध्ये राहायचं त्या देशामध्ये घाण करणारी ही औलाद जर अशी जर बडबड करत राहिली तर शेतकऱ्यांनी कुणाकडे कुठल्या नजरेने पाहावे। आज जर शेतकरी मायबाप जर या देशामध्ये धान्य पिकवत असेल, जगत असेल आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल आणि ते जर रस्त्यावर उतरले असतील तर त्यांना पाकिस्तान आणि चीनचं जर तुम्ही उदाहरण देत असाल तर तुमची लायकी नाही खासदार म्हणून राहायची। म्हणून रावसाहेब दानवे तुम्ही या देशातील तमाम शेतकऱ्यांची माफी मागा, तुम्हाला खासदार म्हणून राहण्याचा कडेमात्र अधिकार नाही।